प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालाकडे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिले होते. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात थेट लढत पाहायला मिळत होती. बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने पंतप्रधानांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जोर लावला होता. परंतु पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या हाती सत्ता देण्याचं ठरवलं. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू आहे. या निवडणुकीच्या निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकी निकालाबाबत राज ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे की पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये मिळालेल्या लाक्षणिक यशासाठी ममता बॅनर्जींचे अत्यंत मनापासून अभिनंदन. संघर्ष हा तुमच्या राजकारणाच्या स्थायी भावी राहिला आहे. या निवडणुकीत संघर्षाची परिसीमा गाठत तुम्ही ते नेत्रदीप यश मिळवलं. कलासक्त वृत्ती आणि सामाजिक सुधारणांची मोठी परंपरा, या बाबतीत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल यांच्यात खूप समानता आहे, असं राज ठाकरे म्हणाले. ब्यूरो न्यूज इंडिया, अब तक न्यूज मराठी. आप देख रहे हैं इंडिया अब तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.